मुख्यमंत्र्यांचे नेमले श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने जी कारवाई केली आणि त्यानंतर सत्तापक्षामध्ये नेत्यांचे जे वक्तव्य आले, विशेषतः शरद पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, जितेंद्र आव्हाड असतील, यांचं सगळ्यात असं म्हणणं होतं की भाजप हे सगळे ईडीच्या माध्यमातून सूटबुद्धीनं हे सगळं घडून आणते आहे आणि हे सुद्धा तर राजकारण चालू आहे. मी एवढंच या संदर्भात सांगू शकेल की माननीय आमचे जे नेते आहेत मोदीजी हे कधी सुडाचं राजकारण करत नाहीत, त्यामुळे किमान त्यांच्या राज्यामध्ये तरी कुठली सेंट्रल एजन्सी सुडाच्या भावनेने कुठलेही काम करणार नाही. मात्र त्याचवेळी या नेत्यांनी महाराष्ट्रातली परिस्थिती देखील बघितली पाहिजे, कशा प्रकारे प्रवीण दरेकरांवर कारवाई चाललेली आहे, नसलेल्या गोष्टी कशा तयार होत आहेत, कशा प्रकारे आमच्या सगळ्यांच्या विरुद्ध षडयंत्र यांचे वकील मंत्र्यांसोबत बसून तयार करतायत, या सगळ्या गोष्टी देखील महत्त्वाच्या आहेत. पण मला असं वाटतं की कुठल्याच केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, कोणीही चुकीची कारवाई करू नये. कारवाई ही जी काही योग्य आहे तीच झाली पाहिजे. आणि मी पुन्हा विश्वासानं सांगतो की मोदीजींच्या राज्यात चुकीची कारवाई होऊ शकत नाही.